नमस्कार मित्रांनो अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये माधव काका विचारला स्पष्टपणे सांगतात तू या चाळीत नाहीस त्यामुळे हे सगळं करून तू या चाळीतल्या लोकांना त्रास देऊ शकत नाही तेव्हा लगेच नीता मागून येते आणि म्हणते की परंतु मी आहे ना या चाळीतली ते सगळे माझ्यासाठी आले तिथे मी बोलावलंय त्यांना आणि आता आम्हाला सेलिब्रेशन करण्यापासून तुम्ही कोणीही अडवू शकत नाही तेव्हा राघू नीताला सांगते अगं नीता ताई हे सगळं तू का करत आहे अंकुश दादा आपल्यापासून लांब गेलाय आणि तू आता यांना साथ देणार का तेव्हा नीता म्हणते की हो देणार कारण आजपर्यंत माझ्यावर या घराने फक्त अन्याय केलाय आणि त्याचा सूड मी घेणार राघू सांगते नीता ताई तू किती मतलबी आहेस ना तुला बहीण म्हणण्याची सुद्धा लाज वाटते तेव्हा निर्लज्ज नीता म्हणते वाटू देत ना मग मला नाही फरक पडत तर विजया आता अबोलीच्या दिशेने अंकुशच्या आठवणींचं ते गाठोडं फेकत म्हणते की हे ना तुझ्या आठवणींचा गाठोडा आहे तू खूप जपून ठेवलं होतस ना परंतु सचितला त्याचं काहीही देणं घेणं नाही अबोलीने वरचे वर ते झेललेलं असतं परंतु त्यातील अंकुश व अबोलीची फ्रेम खाली पडून फुटते अबोली आता ती फ्रेम हातात घेते आणि रडतच म्हणते की अंकुश सर माझ्यासारख्याच तुमच्या या वस्तू देखील तुमची खूप वाट पाहताय प्लीज या ना लवकर ती त्या फोटोला आता हृदयाशी कवटाळते तेव्हा विजया म्हणते अबोली तू कितीही वाट पाहिलीस ना तरी सचितचा अंकुश कधीही होणार नाही कारण सचित जिंकलाय आणि अंकुश हरलाय अबोली आज तू संपलीये याचा मला खूप आनंद होतोय असं म्हणतच विजा आता अबोलीच्या गालांना गुलाल लावते अबोलीला मात्र मरणप्राय वेदना होत असतात तर पल्लवी लगेच म्हणते की अबोली तू आता अंकुशला विसर तुझ्या नवऱ्याला परत कधीही मिळू शकत नाही त्यानंतर विजा ते गाठोडं सोडते आणि त्यातील सगळ्या वस्तू खाली टाकत पायांनी तुडवत असते आणि अबोलीकडे पाहत म्हणते तू फक्त बघतेस तू काहीही करू शकत नाही अबोली रडतच पल्लवीला म्हणते हे सगळं थांबव जर काही अंकुश सरांना कळलं ना त्यांना हे सगळं नाही आवडणार तेव्हा पल्लवी तोरानेच म्हणते की त्याला काय आवडतं नी काय नाही ते मी बघेन आणि तो अंकुश नाही तर सचित आहे हे त्यानेच सिद्ध केले तेही तुझ्या कानाखाली मारून विजया म्हणते अबोली तू तर संपली आहेस तू मला बरबाद करायला निघाली होतीस ना आता बघ मी तुझी काय अवस्था केली ते बोली मात्र रडतच पल्लवीला सांगते तू ना या बाईवर विश्वास ठेवू नकोस जाऊन ही तुझा सुद्धा घात करेल आणि मला शार्दूल अंकुश सरांपासून लांब नाही करायचंय परंतु तू जाऊन खरं काय ते त्यांना सांगून टाकणार तू सुद्धा एक आई आहेस ना ग अंकुश सरांच्या आईची काय अवस्था झाली असेल याचा थोडा तरी विचार करणार असं ती पल्लवीला समजवण्याचा खूप प्रयत्न करते तेव्हा पल्लवी रागानेच म्हणते की तू गप्प बस मुळात मी तुझ्यावर का विश्वास ठेवायचा आणि एक गोष्ट लक्षात ठेव की सचितच शार्दूलचा बाप आहे आणि तो त्याला कधीही सोडणार नाही तुझं सचितला अंकुश म्हणून मिळवण्याचं स्वप्न हे फक्त स्वप्नच राहणार तू त्याला कधीही मिळवू शकत नाही असं बोलत पल्लवी आता अबोलीला धक्का देते तर विजय येऊन तिच्या कानाखाली मारायला जाते परंतु अबोली लगेचच विजयाचा हात पकडते रागानेच तिचा हात खाली झिटकारते तेव्हा पल्लवी लगेच धावून येत अबोलीवर हात उगारते अबोली तिचाही हात पकडत तिलाही अडवते आणि पल्लवीचाही हात खाली झिटकारत रागाने म्हणते की बस झालं मी खूप सहन केलं आणि तुम्हाला खूप विश्वास आहे ना परंतु तुम्ही अंकुश सरांना फार काळ अडकवू शकणार नाही कारण मी अंकुश सरांना परत घेऊन येईल माझा माझ्या या मंगळसूत्रावर पूर्ण विश्वास आहे आणि विचार मंगळसूत्र तुटलं जरी ना तरी ते तुटलं कधीही म्हणत नाही तर वाढलं असं म्हणतात या मंगळसूत्राचे काळे मणी तुमच्यासारख्या बायकांपासून नवऱ्याचं रक्षण करण्यासाठी असतात तेव्हा पल्लवी म्हणते याच मंगळसूत्रासाठी तू माझ्या आणि माझ्या मुलाच्या सुखाच्या आड आहेस ना हेच मंगळसूत्र तुला शांत राहू देत नाही ना तर मग ठीक आहे आणि ती लगेच अबोलीचं मंगळसूत्र तोडण्यासाठी हातात घेते परंतु अबोली लगेच जोराने पल्लवीचा हात पकडते पल्लवीने मंगळसूत्र घट्ट धरून ठेवलेलं असतं परंतु अबोली ताकदीनिशी तिचा हात बाजूला करते आणि सांगते की जर का मंगळसूत्राला हात जरी लावला ना तरी हात तोडून हातात देईल आणि जसा या मंगळसूत्रासाठी मी जीव देऊ शकते ना तसाच एखाद्याचा जीव घेऊ सुद्धा शकते त्यामुळे आता पुरे झालं तुमच्या खूप याचना आणि विनवण्या केल्या परंतु मी आता माझ्या मंगळसूत्रासाठी तुमच्याकडे पदर पसरणार नाही ना माझ्या नवऱ्यासाठी तुमच्याकडे तरसणार सुद्धा नाही तर थेट अंगार होऊन बरसणार तुम्ही आता माझ्या बर्बादीचं सेलिब्रेशन करताय ना परंतु तुम्ही एक गोष्ट विसरताय रंग जरी सारखा असला ना तरी तुमच्याकडे आहे ना तो गुलाल आहे आणि माझ्याकडे कुंकू आहे जे मी कपाळी जपलय पुढच्या आठ दिवसात अंकुश सर माझ्यासोबत असतील आणि तू पल्लवी तू माझ्यासमोर हात जोडून उभी असेल मी माझ्या नवऱ्याला मिळविल म्हणजे मिळविलच आणि या विजयाला तर चांगलंच माहिती आहे अबोलीने एखादी गोष्ट ठरवली ना की ती पूर्ण करतेच आता बस झालं यापुढे मी कधीही माझ्या नवऱ्यासाठी तुमच्याकडे तरसणार नाही आजपर्यंत या, ना आज या अबोलीने फक्त दुसऱ्यांचा विचार केला आणि माझ्या चांगुलपणाचा अनेक लोकांनी फायदा घेतला परंतु यापुढे नाही यापुढे अबोली फक्त स्वतःचा विचार करणार ती लगेच आता पल्लवीसमोर चुटकी वाजवत तिला चॅलेंज देते की पुढच्या आठ दिवसात माझा नवरा सोबत असेल तेव्हा हा गुलालही माझा कुंकूही माझ हे ढोलताशे ही चाळ सगळं काही तेच असणार परंतु फक्त पडलेले चेहरे ना तुमचे दोघींचे असतील तू सेलिब्रेशन मात्र माझच असेल कारण तेव्हा सचित सर नसून ते अंकुश सर असतील आणि ज्या थाटाने तुम्ही इथे सेलिब्रेशन करायला आलात ना त्यावेळी शर्मेनं माना खाली घालून अंकुश सरांना माझ्या स्वाधीन कराल हा माझा शब्द आहे विथ गॅरंटी असं ती विजयाकडे पाहत बोलते माधव काका आणि राघू अतिशय कौतुकाने अबोलीकडे पाहत असतात तर पल्लवीच्या तोंडचं पाणीच पळतं ती मनातून खूपच घाबरून गेलेली असते त्यानंतर अबोली आता खाली असलेल्या अंकुशच्या सर्व काही वस्तू हातात घेते आणि तिथून निघून जाते विजया आणि पल्लवी मात्र अबोलीकडे पाहतच राहतात नंतर पल्लवी जेव्हा घरी येते ती पूर्णपणे घाबरलेली असते आणि मनाशी विचार करते की जर अबोली जे म्हणाली ते तिने खरंच केलं तर माझ्या शार्दूलचं काय होणार माझं काय मी कशी बशी स्वतःला समजवेल परंतु शार्दूल शिवाय जगूच शकणार नाही म्हणून काहीही झालं तरी लवकरात लवकर आम्हाला इथून निघावं लागणार कारण इथे असल्यावर ती अबोली सतत समोर येणार म्हणून लवकरच हा देश सोडावा लागणार इकडे चाळीत नेता आता राणे काकू आणि ऋतुजाला म्हणते की कलयुग कलयुग म्हणतात ना ते हेच पूर्वी तर काय पैशांची दागिन्यांची चोरी व्हायची परंतु आता बायका दुसऱ्यांचे नवरे चोरायला निघाल्यात आणि आहे एखादा पुरुष आवडू शकतो मग त्याच्याशी बोलावं एखाद्या वेळी फार फार तर भेटावं परंतु डायरेक्ट हिसकावून घेण्याचा प्रयत्न करणं म्हणजे काय असं आता ती अबोलीकडे पाहत बोलत असते अबोली, अबोली आणि आजी लांबूनच नीताचं बोलणं ऐकत असतात तेव्हा आजी आता समोर येते आणि ऋतुजाला म्हणते की जर हिच्या नादी लागलात ना तर तुमचीच नाचक्की होईल आणि हिचं तर काय ही, ही खूप मतलबी आहे घरच्यांना त्रास देऊन नेहमी कलयुगाच्या गोष्टी तू करतेस का यापुढे जर का माझ्या अबोलीला नाव ठेवली ना तर मी सगळ्यांसमोर तुझी अशीच लाच काढणार त्या अंकुशाने तुला घराबाहेर काढलं होतं यांच्या समोरच तर त्याच्या हातापाया पडत होती या अबोलीमुळेच तर तू घरात आली ना सगळं काही विसरलीस का विसरली आजी आता ऋतू जावर राणेबाईंना म्हणते हिच्या नादी काळजी लागू नका खरं काय ते तुम्हाला तर माहितीच आहे ना जा आपापल्या कामाला लागा तेव्हा त्या दोघीही मुकाट्याने निघून जातात त्यानंतर नीता म्हणते की मला काय बोलतेस ग बोलायचंच असेल ना तर तुझ्या या नाचुनेला बोल जिचा दुसऱ्याच्या नवऱ्यावर डोळा आहे आजी मात्र ओरडतच नीताला घरी जायला सांगते तेव्हा नीता वैतागत म्हणते की मला सुद्धा तुमची तोंड पाहण्याची हौस नाही आणि ती लगेच आत जाते त्यानंतर आजी प्रेमानेच अबोलीला समजावते की तू तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस तू तिचा ना काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा तर पुढील भागात आता आजीने पाठवलेला ब्राह्मण नीताकडे येतो आणि ना काळी सावली आहे यावर एक उपाय आहे तो पहाटेच करावा लागणार असं सांगतो तेव्हा घाबरलेली नीता लगेचच तयार होते त्यानंतर पहाटेच्या वेळी ती एका घमेल्यात शेण कालवत असते त्यानंतर सचित आता ती शेणाची टोकर तिच्या आजी अबोली लांबूनच हे सगळं पाहून खूप हसत असतात नीताला जेव्हा सत्य कळतं तेव्हा ती अबोलीवर हात उगारते तेव्हा अबोली नीताचा हात पकडते आणि ते अंकुश सर नाही हे तुम्हाला कसं माहिती किंवा ते सचित राजेच आहे याचा काही पुरावा आहे का असं नीताला विचारते अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद